डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सर्व अनुयायांना क्रांतिकारी जय हिंद. 6 डिसेंबर 2021 या रोजी बाबा साहेब आंबेडकर 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की 2 वर्षापासून आपण चैत्यभूमीला येण्यापासून वंचित आहात आणि 3रं वर्षसुद्धा हे सरकार आपल्या वंचित ठेवू पाहत आहे. परंतु मी सरकारला स्पष्ट सांगू इच्छितो की यावर्षी आंबेडकर अनुयायी येणार आणि येणारच. याचं कारण तुम्ही तिथे आषाढी एकादशी चालू ठेवताय, तुम्ही कार्तिकी एकादशी चालू ठेवताय, सर्व मंदिरं उघडताय, इथे शाळा चालू करताय, लहान मुलांच्या शाळा चालू करताय. फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांवर बंदी घालण्याचा हा जो अश्लाघ्य प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येतो आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि सरकारला इथे समजवून सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी हा कधीच मृत्यूला घाबरला नाही. तरी सरकारला सहकार्य द्यायचं म्हणून 2 वर्ष तो प्रगल्भ असल्यामुळं त्याने आला नाही. आज कसल्याही प्रकारची कुठलेही बंद नसताना फक्त महापरिनिर्वाण दिनानिमित्त बंदी आणणं हा म्हणजे आंबेडकरी अनुयायांवर आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या तमाम भारतीय जनतेवरती एक प्रकारचा निर्गुण हल्ला आहे असं मी समजतो. वैचारिक हल्ला आहे तो आणि त्यामुळं आता ह्या वर्षी आंबेडकरी जनता काही म्हणता ते थांबणार नाही. तुम्ही काही करा, एसटी संप अजूनही पुढे रेटण्याचा प्रयत्न करा किंवा लोकांवरती पाबंदी आणण्याचा प्रयत्न करा, परंतु लोक येणारच हे आपल्याला मी सांगू इच्छितो. आणि त्यामुळं सरकारने खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार कसल्याही प्रकारचं तिथे काही मदत करत नाही. जे काही करतं ते मुंबई महानगरपालिका करतं आणि असं असताना फक्त सरकारने त्या कार्यक्रमा बंदी आणणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यामुळं सरकारला मी आठवण देऊ इच्छितो की हिंदू मिलचे आंदोलन करून आम्ही हिंदू मिल ताब्यात घेतली, उद्या दर्शनासाठी या आनंदराज आंबेडकरला आंदोलन करायला लावू नका, एवढीच माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. जय भीम.